असला तरी त्या ठिकाणी बातमी झाली पाहिजे ती दादांला म्हणजे दादांच्या बाबतीत झालंय असं काय नाही अहो पक्ष दादांचा आहे आदरणीय पवारसाहेबांचं आहे आणि त्या कुटुंब प्रमुखाने अशी अचानक एखादा निर्णय घेतल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला फॅक्टर बिक्टर काय नसतो रे असला फॅक्टर विक्टर तिकडं चालतो फॅक्टर आमच्याकडे काय चालत नाही आमच्याकडे स्वाभिमानी माणसं आहेत नाही हे कुटुंब आहे पवारसाहेबांचं ते आमचे कुटुंब प्रमुख जेवढे खंबीर आहेत काय विकणारा पक्ष आहे काय राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणजे पवार साहेबांचे सच्चे भक्त आहेत सगळे आम्ही पवार कुटुंबातले आहेत असे काय कोणाला खरेदी करायला लागते बाकीच्यांना खरेदी करायचं ना हां आमच्या पक्षात पार्टीचं काय दरवाजे तुम्ही तर ठरवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात राजीनामा घेणार असल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यभरात राजकारण ढवळून निघाले अनेक नेत्यांनी राजीनामा मागे घेऊ नये या संदर्भात भूमिका बदलावी अशी मागणी अशी विनंती त्यांच्याकडे केली मुंबईतील वाय बी सेंटर बाहेर आंदोल कार्यकर्त्यांनी उपोषणाला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमदार निलेश लंकेसाहेब सर शरद पवार साहेबांनी असा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयानंतर आपली काही चर्चा झाली का संदर्भात साहेबांनी अचानक दोन तारखेला पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या पूर्ण राजकीय प्रवास त्या ठिकाणी सांगितला आणि प्रवास सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आता, आता या पदावरून आता मी पाय उतार होतो आणि पुढील जबाबदारी सर्व कार्यकर्ते ठरवतील त्या पद्धतीने एखाद्याला आपण त्या ठिकाणी ती जबाबदारी देऊ आणि पुढचा अध्यक्ष कसा काम करतो या सगळ्या गोष्टीचं मला एक सुपरविजिंग करता येईल असं घोषणा केल्यानंतर म्हणजे राज्यात एकदम राज्यात म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादीच्या प्रत्येक एक अशी भावना झाली की आता साहेबांचं दुर्लक्ष झाल्यानंतर आपलं काय म्हणजे प्रत्येकाला वाटला आणि नि तो निर्णय म्हणजे एक अचानक निर्णय होता आणि नि एक धक्कादायक निर्णय होता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी त्यामुळं राज्यातून कार्यकर्त्यांचे फोन सुरू झाली म्हणजे इतके कार्यकर्ते भावनिक झाले कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा प्रत्येकजण कारण आमचा राष्ट्रवादी हा निस्ता पक्ष नाही हे आदरणीय पवारसाहेबांचं कुटुंबही आणि त्या कुटुंब प्रमुखाने असे अचानक एखादा निर्णय घेतल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला कार्यकर्ते तर म्हणजे इतके भावनिक झाले तर म्हणजे कार्यकर्त्यांनी वाय बी सेंटरसमोर आंदोलन केले काही नाही अन्नत्याग केला म्हणजे पण माझ्या माहितीनुसार तर राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता राडला असेल असा निर्णयाने आणि सगळेजण ज्याच्या त्या ज्याच्या ज्या त्या पद्धतीने साहेबांना भेटले मी सुद्धा काल साहेबांना भेटलो मी असू आमचे वसमतचे आमदार राजूभाई या घरे माझ्याबरोबर होते आम्ही जण साहेबांना भेटून आमच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या शेवट आमच्या कुटुंब प्रमुखाजवळ आमच्या आम्हाला काय वाटतं त्या भावना व्यक्त करणं पण गरजेचं असतं त्या भावना आम्ही काल व्यक्त केल्या बऱ्यापैकी अचानकपणे शरद पवार अशी काही असा काही निर्णय घेणार आहेत या संदर्भात कोणाला कल्पना होती का म्हणजे या संदर्भात कार्यकर्त्यांशी काही चर्चा पवार साहेबांची झाली होती साहेबांनी प्रत्येक निर्णय हा कार्यकर्त्यांना विचारून घेतलेले आहेत अद्यापपर्यंत पण हाच निर्णय साहेबांनी कुठल्या कार्यकर्त्यांना विचारात घेतलेला नव्हता कारण आम्हाला एक सवय आम आता मी त्याला छोटा कार्यकर्ता मी त्या सगळ्या सिस्टीममधला सगळ्या तळातला कार्यकर्ता म्हणलं तर मीच असू शकतो ह्या सगळ्या परिवारातला पण माझ्यासारख्यालासुद्धा साहेब एखादा निर्णय असला तर त्या निर्णयाला विचारपूस करतात बा पण हा निर्णय तर एक आमच्यासाठी तर एकदम धक्कादायक एक निर्णय होता <laughs> शरद पवारांनी अद्याप त्यांची भूमिका त्यांच्या निर्णयावर अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही काही वेळातच ती त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत त्यांच्या त्या ते भूमिकेनंतर राष्ट्रवादी विखु विखुरली जाणार का असं तुम्हाला वाटतं आहे का कसं असतं राष्ट्रवादी विखुरली जाणार पक्ष विखुरला जाणार हे होत नसतं कारण या पक्षाचे आमचा मी बोलताना काय सांगितलं हा पक्ष नाही हे कुटुंब आहे पवारसाहेबांचं ते आमचे कुटुंब प्रमुखच जेवढे खंबीर आहेत आणि त्या प्रमुखातले बघा ना बाकीचे सहकारी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे दादा आहेत ताई आहेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत वळसे पाटील साहेब आहेत भुजबळ साहेब आहेत साहेब आहेत म्हणजे हे इतके जीवाभावाची माणसं साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात पक्षासाठी पार्टीसाठी त्यामुळं असं विखुरलं जाणार वगैरे काय नाही शरद पवारांच्या निर्णयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी राष्ट्र सर्वांना सर्वच नेत्यांना भाजपचे दरवाजे उघडत अशी ऑफर आम दिली आहे त्याबद्दल काय वाटतं राष्ट्रवादी पक्ष काय आहे विकणारा पक्ष आहे काय राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणजे पवार साहेबांचे सच्चे भक्त आहेत सगळे आम्ही पवार कुटुंबातले आहेत असे काय कोणाला खरेदी करायला कधी बाकीच्यांना खरेदी करायचं ना हां आमच्या पक्षात पार्टीत काय दरवाजे मोकळे तर तू आपल्या दरवाज्यात कोणाला घ्यायचं आणि कोणाला सोडायचं तुम्ही तुमचं ठरवा आम्ही शेवट आम्हाला सक्षम आहे ना सरकार असू किंवा नसू आमचे सर्व नेते मंडळे आमच्यासाठी सक्षम आहे आज तुम्ही दिल्लीत का आज गेले तर दिल्लीत खऱ्या अर्थाने मराठी माणसाला जो आधार असेल तो फक्त पवारसाहेबांचा आधार आहे त्यामुळे दुसऱ्या काय आवश्यकता आहे आमदार निलेश लंके आणि विजयराव आवटी एकत्र दिसले होते आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकत्र दिसतील का राज्यात दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीत आम्ही एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवली पण राज्यात वेगवेगळ्या मतप्रवाह असणारे पक्ष एकत्र आले ते म्हणजे आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली दादा पवारसाहेब असो दादा असो उद्धवसाहेब ठाकरे असो शु, सोनिया गांधींचा काँग्रेस पक्ष असो बाळासाहेब थोरात असो हे वेगवेगळे वेग म मतप्रवाह असणारे पक्ष एकत्र आले त्यांनी महाविकास आघाडी केली त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्यात अडीच पावणे तीन वर्ष चांगला कारभार झाला शेवट आम्हाला पण एक कुठंतरी खंत होती अरे राज्यात आपण महाविकास आघाडीत काम करतो राज्यात ज्यावेळेस सरकार असताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवसाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री तर दादा तर आमच्यासाठी सर्व काही आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो मग आपण सुद्धा तालुक्यात सुद्धा कुठं शानपणाचं वागलं पाहिजे ना ही भावना आमच्यात होती त्यामुळं विधानसभेनंतर तालुका लेवलवर सगळ्यात मोठ्या प्रमाणात कुठली निवडणूक झाली ती म्हणजे मार्केट कमिटीची निवडणूक झाली मधल्या काळात नगरपंचायतची निवडणूक झाली ती नगरपंचायतची निवडणूक नगर फक्त एका शियारा मर्यादित होती म्हणजे ही सगळ्यात पहिली निवडणूक होती मग त्या निवडणुकीत आपण सुद्धा राज्याच्या नेतृत्वानी जे आपल्याला नियम आटी घालून दिलेले आहे ते आपण इथं फॉलो केल्या पाहिजे ना त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी केली वेगळं काय केलं आहे अजित पवारांनी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा काय मागील काही दिवसात रंगल्या होत्या त्यामुळे शरद पवारांनी हा निर्णय घेतलाय का तुम्हाला काय वाटतं याच्यावर असं कोण म्हणतं त्या म्हणजे दादांच्या बाबतीत मी तर म्हणतो दादांचा एक तास मोबाईल बंद असतो तर लगेच तर्कवितर्क काढले जातात मधल्या काळात पुण्याच्या कार्यक्रमाला का दादा जाता असतात आणि त्यांना एवढं पित्ताचा त्रास झाला अतिशय त्रास झाला आणि ते हॉस्पिटलला गेली मोबाईल बंद करून तर लगेच चर्चा सुरू झाल्या की दादा नॉट रिचेबल मग एका व्हॉट्सअपला तर कमेंट पाहिली आयुष्यात असं काहीतरी बनायचं की आपला मोबाईल जरी बंद असला तरी त्या ते ठिकाणी बातमी झाली पाहिजे ती दादांना म्हणजे दादांच्या बाबतीत झालंय असं काय नाही अहो पक्ष दादांचा आहे ना पक्ष पवार कुटुंबाचा पक्ष आहे आणि त्यांना काय गरज आहे त्या दादासारख्या कर्तव्य दक्ष माणसाबद्दल अशा आपप्रचार व्हायला नाही पाहिजे तो जाणून बुजून केला जातो कारण दादा इतकं का राज्यात प्रभावी काम करणार नाही आता मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही हा म्हणजे मी दादांचा कार्यकर्त्या म्हणून बोलत नाही पण मी तर सांगू शकतो मी जाहीर सभेत सांगितलं होतं मा पुण्याच्या दादांसारखा माणूस जर राज्यात प्रमुख नेतृत्व जर केलं ना तर पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष महाराष्ट्र दादा पुढं घेऊन जातील आणि काय गरज दादा असं काही होणार नाही असं काही दादा निर्णय घेणार नाही दादांचाच पक्ष आहे ना माझंच आहे मी कशाला विचार करेन दुसऱ्याचा घराचा असं काय आमच्या दादांबद्दल बोलायचं नाही नुकत्याच नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीमध्ये पारनेर राहुरी कर्जत जामखेड या तालुक्यांमध्ये विके फॅक्टर जास्त अधिक प्रमाणात प्रभावी ठरला नाही याचं कारण काय असतं अरे फॅक्टर बॅक्टर काय नसतो रे असलं फॅक्टर बॅक्टर तिकडं चालतो फॅक्टर आमच्याकडे काय चालत नाही आमच्याकडे स्वाभिमानी माणसं आहे आमचा रावरी पण स्वाभिमानी तालुका मा आहे माझा पारनेर पण स्वाभिमानी तालुका आहे ना अरे या तालुक्याला वेगळी परंपरा आहे रावरी तालुक्यामध्ये म्हणजे आपले जा जुने जाणते लोक सांगतात राज्याचं मंत्रिमंडळ तनपुरे साहेबांच्या वाड्या व्हायचं स्वाभिमानी बापूसाहेब तनपुरे ते कुटुंब स्वाभिमानी तालुका ठेवण्याचं काम केलं त्या कुटुंबाने तरणपुरी कुटुंबाने कर्जत जामखेडसुद्धा आमचा स्वाभिमानी तालुका आहे ना त्या ठिकाणी नेतृत्व करणारे लोक सक्षम आहेत माझा पारनेरत तर मा सेनापती बापटांची भूमी आहे माझ्या तालुक्याने देशाला दिशा देणारं नेतृत्व माझ्या तालुक्यात आहे ता आदरणीय अण्णासाहेब आजारी आदरणीय पोपटराव पवार साहेब असे लोक आहे ना असा तालुका काय फॅक्टरी विक्टरी कसला चालतो स्वाभिमानी तालुक्यात फॅक्टरी वगैरे चालत नाही नुकताच शरद पवारांनी आपला राजीनाम्याचा निर्णय मागे घेतलेला आहे त्याबद्दल काय सांग आत्ता मी बोलताना काय सांगितलं होतं की साहेबांना साहेबांजवळ आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आणि साहेब हा सकारात्मक निर्णय घेतील कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून साहेबांनी निर्णय घेतलेला होता साहेबांनी निर्णय यासाठी घेतलेला होता की आता आपण वयामानानुसार आपण एक आ, सर्व आपल्या दृष्टीसमोरच पक्षाची चांगली घडी बसली पाहिजे ह्या निर्णय घेतलेला होता पण शेवट साहेब हे सर्वसामान्य लोकांचं ऐकणारे नेते आहेत हो मी बोलताना काय सांगितलं का प्रत्येक निर्णय साहेबांनी आजपर्यंत एका छोट्या छोट्या कार्यकर्त्याला विचारला त्याचा साक्षी विचार मी साक्षीदार आहे हा निर्णयसुद्धा ज्यावेळेस कार्यकर्त्यांनी विचारविनिमय केला मी सुद्धा काल मी आता बोलताना काय सांगितलं की आमचे सन्मान्य आमदार राजू ना आम्ही काल साहेबांजवळ बसलो त्यावेळेससुद्धा साहेबांशी आमची चर्चा सकारात्मक झाली कालसुद्धा बाहेर आल्यानंतर मला काही मीडियावाल्यांनी विचारलं की साहेबांशी तुमची चर्चा काय झाली आता काही गोष्टी राजकीय एका चौकटीच्या आत चर्चा झाल्यानंतर ते बंधनं पाळायची असतात त्या गोष्टी सगळ्याच गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात म्हणजे हे आता घडलंच ना <laughs> <coughs> कार्यकर्त्यांचा भावनांचा विचार करूनच शरद पवार साहेब जे काही निर्णय असतील तो निर्णय घेतील अशी भावना आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केली